पुढची बातमी आपण बघणार आहोत पावसाच्या बातम्यानंतर. आता वळणार आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे, कारण युरिया मिळवण्यात अजूनही शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत आणि औरंगाबादमधली बातमी या संदर्भातली आहे. ही बातमी आता आपण सविस्तर बघतोय. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाला युरिया पुरवण्यात अपयश येत आहे. ग्रामीण भागात युरियासाठी लांब लांब रांगा लागलेल्या आहेत. कृषीमंत्री दादा भुसे यांचा दावा फोल ठरल्याचं यामुळे आता पाहायला मिळत आहे. कन्नड तालुक्यातल्या चापणेर इथली ही दृश्य आहेत जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते. आपल्याला माहिती आहे सध्या कोरोनाचं संकट आहे, पण इतक्या जवळजवळ जर नागरिक असतील तर त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती देखील व्यक्त होते. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा आहेच, पण मूळ समस्येवर उपचार करण्यासाठी किंवा उत्तर शोधण्यासाठी काही प्रयत्न होताना दिसत आहेत का? कृषी मंत्र्यांनी तर आश्वासन दिलं होतं. रेणुका, जो प्रश्न तुम्ही विचारलाय तोच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे जे व्हिज्युअल दाखवतोय आपण ते आहे. कारण राज्य सरकारचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्टिंग ऑपरेशन केलं, व्यापाऱ्यांना दम दिला, इशारा पत्र पाठवले, मात्र युरिया लॉबी जी व्यापाऱ्यांची लॉबी आहे ती अत्यंत ताकदवार दिसते. कारण राज्य सरकार आणि कृषी मंत्र्याच्या कसल्याही आदेशाला जुमानत नाही. कारण आपल्याला कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं होतं मागच्या महिन्यात की 2 दिवसांमध्ये आम्ही पूर्णपणे युरियाचं सर्क्युलेशन करू किंवा युरियाचं रेशनिंग करू. ह्या सगळ्या गोष्टी फक्त कागदोपत्री आणि लोकप्रिय घोषणांसाठी वापरल्या जातात. प्रत्यक्षात ऑन फील्ड आपण बघू शकतो, हा चापणेरचा जरी ही क्लिप असली तरी राज्यातील प्रत्येक गावांमध्ये शेतकऱ्यांना अशाच पद्धतीनं लाईनमध्ये उभं राहतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त एका खताच्या गोणीसाठी इतका वेळ त्यांना थांबावं लागतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला माहित आहे कोरोना हा झपाट्याने ग्रामीण भागातही आता पोहोचलेला आहे, आणि अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांच्या लाईन लागत असतील आणि जर या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसेल तर किती मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जो आहे कोरोनाचा भडका उरू शकतो. याचा अर्थ सरळ आहे की राज्य सरकार जे काय प्रशासन आहे कृषी भागाचं आणि जिल्हा प्रशासन सबशेल फेल गेलेले आहेत, कारण शेतकऱ्यांना अजूनही युरिया मिळत नाही. धन्यवाद सिद्धार्थ या माहितीबद्दल. आपण बघतोय ग्रामीण भागात युरिया मिळण्यात आणखीन अजूनही शेतकऱ्यांना कशा अडचणी येत आहेत आणि त्यांना कसं तासन तास रांगेत उभं राहावं लागतंय, ही बातमी औरंगाबादमधली. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरसू यांनी पाटण्याचे IG संजय सिंग यांना पत्र लिहिले आहे. असं कळतंय विनय कुमार यांना चौकशीसाठी इंटरनेटमधील डिजिटलच्या वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यात सुविधांमार्फत त्यांनी चौकशी करावी. कोरोना संकटामुळे बाहेर जाण्याऐवजी या डिजिटल सुविधांमार्फतच चौकशी करावी असं या पत्रात म्हणण्यात आलंय. तिवारी यांना मुंबई मनपानं विलगीकरणात ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यानंतर आता मनपानं हे पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आणि आता महत्वाची बातमी RBI संदर्भातली, कारण आज दुपारी एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि गव्हर्नर शक्तिकांत दास या पत्रकार परिषदेला आज दुपारी 12 वाजता संबोधित करणार आहेत. व्याजदरांबाबत ते काही महत्वाची घोषणा करू शकतात अशी माहिती मिळते. त्याचबरोबर कर्जाच्या EMI बद्दल मिळणारी सवलत यापुढे सुरू ठेवायची का, कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार एकीकडे सगळे प्रयत्न करत आहे असं म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोन मोरेटोरियमची सुविधा वाढवण्याचे संकेत दिलेले आहेत. आणि मार्चपासून ही सुविधा म्हणजे लॉकडाऊनच्या काळात आपल्याला माहिती ही सुविधा देण्यात आली होती, ती ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. बघूयात आज या पत्रकार परिषदेत आणखीन काही घोषणा होत आहेत का. या सगळ्या महत्वाच्या